हेलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण ही सुंदरशी समय रांगोळी बघणार आहे. पहा, अतिशय सुंदर असा डिझाईन आहे, थ्री डायमेन्शनल डिझाईन आहे आणि मध्ये आपण मोती लावल्यामुळे ते अप्रतिम दिसत आहे. फक्त 30 ग्रॅम लोकर लागली आहे याला आणि हे मी 1.75 केलंय. पण माझं मला नंतर असं वाटलं की आपण मोठ्या ह्याच्यात केलं असतं तरी चाललं असतं. आपली जी नेहमी 3.5 ची सुई असते ती जरी घेतली असती तरी चाललं असतं असं मला वाटलं. मग अतिशय सुंदर असं हे डिझाईन आहे आणि हे 3 डायमेन्शनल असल्यामुळे मी तुम्हाला समय काढून दाखवते. असं सुरेख डिझाईन आहे, पाहिल्याबरोबर कोणालाही करावं असं वाटेल असं आहे. लोटस सारखी कल्पना आहे पण 3 डायमेन्शनल पाकळ्या असल्यामुळे अप्रतिम दिसत आहेत या. थोडासा आपल्याला आकार द्यावा लागतो ओला हात लावून, तसं मी थोडा आकार दिला याला पण तरी आपल्याला नंतर परत आकार द्यावाच लागतो. तर यासाठी मी हे मोती वापरले 12 mm चे आणि आपले साधी लोकर आहे, 4-ply 1.75 ची सुई आहे. पण याहून मोठं करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही सरळ 3.5 ने केलं तरी खूप छान दिसेल. थोडं कडक यावं म्हणून मी हे 1.75 ची सुई वापरली आहे पण 3.5 ने केलं तरी खूप सुंदर दिसतं. चला तर मग आपण पटकन बघू हा व्हिडिओ आणि कसं हे करायची समय रांगोळी ते बघू. खूप आवडलं असेल तुम्हाला आधीच मी सांगते, आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला याला आणखीन डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही इथे सुद्धा मोती लावू शकता. ही हिरवी पानं जी आहेत त्याच्यावर आणि अप्रतिम डिझाईन दिसतं हे. आपण सुरुवात करू पटकन हे करा. या रांगोळीसाठी हे दोन रंग घेऊ आपण आणि दोन्ही 4-ply लोकरी आहेत आणि सुई घेतली आहे आपण 1.75 mm. सुरुवात करणार आपण पिवळ्या रंगाने आणि पिवळ्या रंगाने आपल्याला 48 चेन करायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 48 चेन झाल्यात आपल्या. आता या कुठेही टर्न होणार नाही असं बोटाने फिरवून पहिल्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून रिंग करू आपण. याची पहिल्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून घे. आता आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे म्हणून आधी एक चेन केली आणि पहिल्या टाक्यापासून सुरुवात करून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू. सिंगल क्रोशे 1, पुढच्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2 टाक्यात सुईवर 2 चा 1 केला. तर असा प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे करून 48 सिंगल क्रोशे करून घ्या. पहिला सिंगल क्रोशेचा राऊंड झाला आपला, 48 सिंगल क्रोशे आहे आणि या पहिल्या सिंगल क्रोशेची आपण स्लिप स्टिचने जोडून घेतोय. आता दुसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचंय, टाके वाढवायचे आहेत. तर 3 टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे आणि चौथ्यात 2 असे 4-4 गट केले तर 48 4-4 12 गट होतील म्हणजे 12 टाके वाढतील आपले. तर 3 टाक्यात आपण एक एक डबल क्रोशे करू, 2 आणि हा तिसरा. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला आणि नंतर 2 डबल क्रोशे असे 3 झाले आणि आता पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 2 इन द नेक्स्ट स्टिच, अगेन डबल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. म्हणजे 3 टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि चौथ्या टाक्यात 2 डबल क्रोशे असा पूर्ण राऊंड करायचा आपल्याला. म्हणजे आपले 12 टाके वाढतील आणि टाके होतील एकूण 60. 3 टाक्यात एक एक झाला, आता या टाक्यात 2 डबल क्रोशे 1 आणि दुसरा डबल क्रोशे त्याच टाक्यात, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. तर असा हा राऊंड पूर्ण करा. पूर्ण झालाय माझा, आता शेवटचा डबल क्रोशे झालाय. तर पहिल्या डबल क्रोशेमध्ये स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेऊ. तर हे 60 डबल क्रोशे आहे आपले. पुढचा राऊंड आपल्याला काय करायचंय, एक व्ही बनवायचा आहे. पण तो कसा बघा, पहिला एकदम वेगळा आहे तर हा पहिला एक डबल क्रोशे करायचा आहे म्हणून या 3 चेन केल्या. आता 6 चेन, 2, 3, 4, 5, 6 डबल क्रोशे 1 चेन 6 डबल क्रोशे इन 3rd चेन. और 4th चेन अँड डबल क्रोशे इन द 1st स्टिच. जिथून आपण सुरुवात केली तिथे परत एक डबल क्रोशे.
म्हणजे आपला असं डिझाईन तयार झालं, एक व्ही तयार झाला, त्यावर कव्हर आणि हे 6 चेनची लूप, जसं बास्केट सारखं व्ही शेपची बास्केट, कव्हर, त्यावर हँडल. आता यानंतर काय करायचं, 2 टाके सोडायचे, 1 2 याच्यात विणलाय आपण, आणि तिसऱ्या टाक्यात पुन्हा 1 डबल क्रोशे. आता हे रिपीट करायचं आहे, हे नीट पाहता, पहिला वेगळा केला, इथून आता सारखा आहे, कारण पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेन होत्या आणि या 6 चेन, अशा 9 चेन कराव्या लागल्या. आता तसं नाही केलं आपण, 1 डबल क्रोशे केला, 6 चेन, 1 2 3 4 5 6. नंतर ही डबल क्रोशेची सुरू एंड जिथे आहे तिथे 1 पुन्हा डबल क्रोशे, आणि जिथून सुरुवात केली डबल क्रोशेची तिथे परत डबल क्रोशे. म्हणजे पहिला जो डबल क्रोशे करतो त्याच्या टोकावर डबल क्रोशे आणि पहिल्या ठिकाणी पण डबल क्रोशे असे करायचे. परत 2 टाके सोडा, 1 2 आणि तिसऱ्या टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे, 6 चेन, 3 4 5 6 डबल क्रोशे, 1 6 चेन डबल क्रोशे ऍट दी बेस ऑफ दी 6 चेन, 6 चेनच्या टोकावर खाली, अँड डबल क्रोशे ऍट दी बेस ऑफ द डबल क्रोशे. पहिला जो डबल क्रोशे केला होता याच्या आधीच्या राऊंडची सुरुवात, तिथे पुन्हा 1 डबल क्रोशे. तर असे 2 टाके सोडून असं व्ही बनवत आहे आपण. मग एकूण 7 टाके आहेत, म्हणजे 3 3 चे गट केले तर 20 वेळा आपलं हे डिझाईन रिपीट होईल. पुन्हा पहा, 2 टाके सोडले, तिसऱ्या टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे करायचा, 6 चेन, 3 4 5 6. आणि हा जो आपण डबल क्रोशे केलाय याच्या वरच्या टोकावर 1 डबल क्रोशे आणि मग खालच्या टोकावर 1 डबल क्रोशे. इथे पुन्हा 2 टाके सोडले, पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे, चेन 6 3 4 5 6 डबल क्रोशे ऍट द टॉप ऑफ द डबल क्रोशे अँड डबल क्रोशे ऍट द बेस ऑफ द डबल क्रोशे. पहिला जो डबल क्रोशे केला त्याच्या वरच्या टोकावर 1 डबल क्रोशे आणि खालच्या टोकावर 1 डबल क्रोशे. बस इतकं सोपं आहे हे. आता असं रिपीट करा 20 वेळा हे डिझाईन येईल तुमचं 7 टाके असल्यामुळे. हे 20 वेळा झाले पहा आपले, व्ही, त्यावर कव्हर आणि हे 6 चेनचं लूप. 19 शेवटचं चालू आहे आता. हे परत 2 टाके सोडून पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे, चेन 6 1 2 3 4 5 6 डबल क्रोशे. कुठे या केलेल्या डबल क्रोशेच्या वरच्या टोकावर 1 आणि खालच्या टोकावर 1 की झालं, वरच्या टोकावर 1 डबल क्रोशे आणि केलेल्या डबल क्रोशेच्या खालच्या टोकावर 1 डबल क्रोशे इथे. आणि मग पुढे 2 चेन सोडून पुन्हा डबल क्रोशे असतो, तो केलेलाच आहे इथे, त्यामुळे आता इथे आपल्याला फक्त स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. तर हे आपलं पूर्ण झालं, 20 आपल्याजवळ व्ही आहे. आता पुढे आपल्याला काय करायचंय की या प्रत्येक व्ही मध्ये आपल्याला असे डबल क्रोशे करायचे आहेत. आता हे बघा, इथे आपण हा असं डिझाईन आहे आपलं, व्ही, त्यावर कव्हर आणि हे 6 चेनचे लूप. तर सुरुवात पहिली स्टेप करणार आपण या कव्हरवरून. हे व्हीची जो आडवी रेघ आहे याच्यावर 5 डबल क्रोशे करायचे आहे. दुसरी स्टेप मग या व्हीच्या डाव्या बाजूला यायचं, इथे 3 डबल क्रोशे. मग व्हीच्या उजव्या बाजूला तिसरी स्टेप, 3 डबल क्रोशे परत. आणि मग हे 6 चेनची गॅप जी मागे पडली असते, इथे 5 डबल क्रोशे केले की ही 6 चेनचं लूप मागे जाईल, तर तिथे काय करायचं, 6 डबल क्रोशे, 3 चेनचा पिको, 6 डबल क्रोशे. दाखवते मी आता तुम्हाला कसं करायचं. तर सुरुवात आपण करायची या व्हीच्या वरचा पार्ट जो आहे तिथून. तर आता हा व्ही आहे आपला, हा त्याचा वरचा पार्ट. तर इथे आधी स्लिप स्टिचने आपण घेऊन घेऊ टाका. आता पहिला डबल क्रोशे नेहमीच 3 चेनचा, 1 2 3. 5 डबल क्रोशे करायचे आहे, मग 4 डबल क्रोशे आणखीन करू आपण हे, 1 2 3. 1 पहिला 3 चेनचा आणि हे 4, असे 5 डबल क्रोशे झाले व्हीच्या वरच्या पार्टमध्ये. आता हे 5 डबल क्रोशे केल्यामुळे हे 6 चेनचं लूप असं मागे जाईल, दिसत आहे ना. मग व्हीचा हा डावीकडचा भाग, इथे 3 डबल क्रोशे करायचे. तर थोडं टर्न करा, हा डबल क्रोशे इथे हातात धरून ठेवा ज्याच्यावर आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत, आणि मग याच्यावर 3 डबल क्रोशे करा, 1 2 आणि 3.
आता तीसरी स्टेप काय सांगितली होती मी, पहिली स्टेप या पाच डबल क्रोशे वरच्या भागात, मग तीन डबल क्रोशे इकडे केले आपण, तिसरी स्टेप तीन डबल क्रोशे इकडे, म्हणजे व्हीचा हा दुसरा भाग घ्यायचा, थोडं टर्न करायचं, हा खांब हातात धरून ठेवायचा असा, आणि याच्यावर तीन डबल क्रोशे, एक दोन आणि तीन, आणि आता चौथी स्टेप काय, तर हा सगळे व्हीचे सगळे भाग झाले. आता राहिली ही मागची सहा चेनची गॅप, तर याच्यामध्ये सहा डबल क्रोशे पहा आपण आता घट्ट केला टाका, आणि या सहा चेनच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे करत आहे. डबल क्रोशे वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, सहा डबल क्रोशे सहा चेनच्या लूपमध्ये. हे थोडं सरकवून घ्या असं. आता तीन चेनचा पिको, म्हणजे तीन चेन केल्या आणि जसं आपण पिकोसाठी स्लिप स्टिचनी जोडतो, पाच दोन धाग्यात घातलं आणि स्लिप स्टिचनी जोडलं, हा झाला तीन चेनचा पिको. आता परत सहा डबल क्रोशे याच गॅपमध्ये सहा चेनच्या, वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह आणि सिक्स, सहा डबल क्रोशे तीन चेनचा पिको सहा डबल क्रोशे असं केलं आपण. हे तर ही आपली अशी एक पाकळी तयार झाली. आणि आता ही पाकळी जोडायची कुठे, तर हे जे दोन व्ही होते त्याच्यामध्ये हा जो जॉईंट आहे खालपासून घेऊ आपण, टाक्यात न घेता खालपासून जोडून याला सिंगल क्रोशेनी जोडायचं, म्हणजे ही आपली एक पाकळी अशी छान तयार झाली, थ्री डी पाकळी. आता असेच रिपीट करायचं आपल्याला. तर काय करायला, पुन्हा पुढचा भाग हा व्ही हा त्याचा वरचा भाग, तर वरच्या भागापासून सुरुवात करायची, तिथे आधी स्लिप स्टिच केली. पहिला डबल क्रोशे तीन चेनचा, आणखीन चार डबल क्रोशे व्हीच्या वरच्या भागात, वन, टू, थ्री, फोर, पहिला तीन चेनचा आणि हे चार, म्हणजे पाच झाले डबल क्रोशे, देन डबल क्रोशे थ्री इन लेफ्ट पार्ट ऑफ व्ही याच्यात, तर असा हा खांब हाताने धरून ठेवायचा आपण, आणि इथे तीन डबल क्रोशे, एक, दोन, तीन, मग व्हीच्या दुसऱ्या भागात परत थोडं टर्न करा, आणि हा आता व्ही पहा क्लिअर, हे सहा चेनच मागे घ्या, जाऊ द्या, हा व्ही होता आपला, त्याच्या एका भागात केला, आता दुसऱ्या भागात तीन डबल क्रोशे धरून ठेवायचं असं बोटांनी, एक, दोन आणि तीन, पाच तीन आणि तीन, असे अकरा डबल क्रोशे व्हीच्या तीन भागात मिळून केले. आता बॅक साईडला ही जी सहा चेनची लूप आहे याच्यात सहा डबल क्रोशे तीन चेन सहा डबल क्रोशे, डबल क्रोशे सिक्स, चेन थ्री पिको, डबल क्रोशे सिक्स, हा झाला एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, सहा डबल क्रोशे, एकूण बारा करायचे यात, म्हणून थोडं सरकवून घ्यायचं वाटलं तर, तीन चेनचा पिको, तीन चेन पिको सारखं घाला मध्ये, स्लिप स्टिचने जोडलं, आणि परत याच गॅपमध्ये सहा डबल क्रोशे, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, सहा चेनच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे तीन चेनचा पिको सहा डबल क्रोशे एवढं केलं आपण. हे जोडायचं कुठे, आता दोन व्हीच्या जॉईंट पाशी आत सुई घालून सिंगल क्रोशेने जोडायचं. बस हेच आपल्याला आता रिपीट करायचंय. दोन झाले पहा माझे, असा छान आकार येतो त्याला. आता पुढच्यासाठी काय कराल, हा पुढचा व्ही आहे,
सुरुवात व्हीच्या वरच्या भागात करायची. तर आपण एक स्लिप स्टिच करून घ्यायची आधी व्हीच्या वरच्या भागात. हा व्हीचा वरचा भाग आहे, इथे स्लिप स्टिच करून गेलो आपण. पहिला डबल क्रोशे तीन चेनचा आणि मग चार डबल क्रोशे करू आणखीन याच्यात. असे हे पाच डबल क्रोशे झाले, सहा चेनची गॅप मागे गेली त्याची. आता या व्हीच्या या भागात तीन आणि या भागात तीन असे सहा डबल क्रोशे करायचे. थोडं टर्न करा, बोटाने हा भाग धरून ठेवा असा डबल क्रोशे. इथे तीन डबल क्रोशे आणि मग असेच या दुसऱ्या भागात सुद्धा तीन डबल क्रोशे. वर पाच आणि व्हीच्या दोन्ही भागात तीन तीन असे डबल क्रोशे झाले आपले करून. आता या मागच्या सहा चेनच्या स्पेसमध्ये जायचं. इथे सहा डबल क्रोशे, तीन चेनचा पिको, सहा डबल क्रोशे, डबल क्रोशे सिक्स, चेन थ्री पिको, डबल क्रोशे सिक्स, इन चेन सिक्स स्पेस. तिसरी पाकळी आपली पूर्ण झाली आहे. आता ही जोडायची कुठे, तर या दोन व्हीच्या जॉईंट पाशी सिंगल क्रोशेने जोडायचं. हाच रो असा राऊंड पूर्ण करा, असे आपले छान पाकळ्या पाकळ्या येतील. पूर्ण झालाय आपला राऊंड, छान पाकळ्या पाकळ्या किती सुंदर दिसतात आहे बघा. रिफ्लेक्शनमुळे तो रंग बरोबर दिसत नाहीये. हा शेवटी मी सिंगल क्रोशेने इथे जोडली आहे शेवटची पाकळी जॉईंटवर. आता तीन चेन करा. या फक्त आपल्याला यासाठी की आपल्याला इथे पोहोचायचं आहे. जे तीन चेनचा पिको केलाय पाकळीत आपण, त्याच्या खाली करेक्ट म्हणजे इथे आणि खाली कुठे, तर या ठिकाणी इथे आपल्याला सिंगल क्रोशे करायचं आहे. पण मागून तर हा राऊंडच पूर्ण आपण मागून करतोय. तीन चेन केल्या आणि फक्त इथे पोहोचण्यासाठी त्याही या कुठे धरणार नाही आपण. पहा, सहा डबल क्रोशे या बाजूनी, सहा या बाजूनी, मध्ये सुई घालून इथे सिंगल क्रोशे केलं. पुन्हा सहा चेन, दोन तीन चार पाच सहा, आणि परत या दुसऱ्या पाकळीच्या तीन चेन पिकोच्या खाली इथे दिसतंय ना, इथे सुई घातली आणि एक सिंगल क्रोशे केलं. परत सहा चेन, दोन थ्री फोर फाईव्ह सिक्स, सिंगल क्रोशे इन द मिडल ऑफ दिस पेटल. तर हे पिको जो आहे तीन चेनचा, त्याच्यात मधून सुई घालायची. सहा डबल क्रोशे इकडे, सहा इकडे आले पाहिजे आणि याची पाठीमागे नेऊन इथे सिंगल क्रोशे करायचं. चेन सिक्स, सिंगल क्रोशे वन, असा पूर्ण राऊंड रिपीट करा. तीन चार पाच सहा, आणि सिंगल क्रोशे कुठे, या पाकळीच्या मध्यभागी. पहा इथे, इथे अशी मध्यभागी सुई घाला आणि पाठी मागून एक सिंगल क्रोशे. असा सिंगल क्रोशेचा राऊंड करा. हा पूर्ण राऊंड होऊ द्या, मग मी पुढचं सांगते हिरव्याने काय करायचं. हा राऊंड पूर्ण झालाय आपला. मागून हे असं दिसतंय पाहता, हे आपले सहा सहा चेनचे लूप्स जे आता नवीन तयार केले ते शेवटचा सिंगल. आणि सिंगल क्रोशे कुठे करतोय पहा आपण, ही जी शेप पाकळी आहे याच्या मध्यभागी असं जोडलाय आपण. आणि शेवटचे सहा चेन झालेले आहेत आपल्या करून. आणि पहिले जिथे आपण सुरुवात केली होती सिंगल क्रोशेनी, तर त्या सिंगल क्रोशेवर स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड पूर्ण करू. आता दोरा कापून घ्या हा पुढचा आणि शेवटचा राऊंड आपल्याला हिरव्या. आपण हिरव्या दोऱ्याला स्लिप नॉट करून घेतली आणि या सहा चेनची जी स्पेस आहे पाठीमागे, त्या पाकळीच्या पाठीमागे, तिथे आपण हा हिरव्या दोरा जोडून घेऊ. नंतर हिरवा दोरा जोडल्यावर इथे आता पान करायचं आहे आपल्याला. आणि अगदी साधा डिझाईन ठेवलाय आपण पानाला, नेहमीच जे करतो आपण. कोपऱ्यात घ्या, एक चेन करून फिक्स करा याला. हा दोरा ओढून घ्या दोन्हीकडनं, म्हणजे घट्ट होईल एका जागी. आता दोन सिंगल क्रोशे करू आधीयात. सहा चेनच्या गॅपमध्ये सगळं करायचं आहे. आता एक दोन, दोन सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे. हाफ डबल क्रोशे तुम्हाला माहित आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचा आणि एकदम तीनाचा एक. मग दोन डबल क्रोशे, एक आणि दोन. मग ट्रिबल, दोन वेढ्यांचा खांब, एक दोन तीनदा करावा लागतं. तीन चेनचा पिको, तीन स्लिप स्टिचने जोडायचं. परत ट्रिबल, दोन वेढ्यांचा खांब, दोन दोन टाक्यातून काढायचं दोऱ्याचा वेळा घेऊन. मग दोन डबल क्रोशे, मग एक हाफ डबल क्रोशे. पुन्हा पहा, हाफ डबल क्रोशे, दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढलं,
दोऱ्याचा वेढा घेऊन एकदम तिन्ही टाक्यातून काढले. मग दोन सिंगल क्रोशेट, एक आणि हा दोन. आता पुढच्या सहा चेनच्या गॅपमध्ये परत हेच सगळं, दोन सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, तीन टाके, तीनाचा एक एकदम, दोन डबल क्रोशे, डबल क्रोशे वन, डबल क्रोशे टू, वन ट्रिपल, दोन वेड्यांचा खांब, वन थ्री चेन पिको, तीन चेन, जॉईन बाय स्लिप स्टिच, परत ट्रिबल, दोन वेड्यांचा खांब, दोन डबल क्रोशे, एक दोन, एक हाफ डबल क्रोशे, एकदम तीनाचा एक आणि दोन सिंगल क्रोशे, एक आणि त्याच सहा चेनच्या गॅपमध्ये हा दुसरा सिंगल क्रोशे. तर असे आपण पाकळ्या करणार आहे. तर अशा प्रत्येक पाकळ्या करा, प्रत्येक खणामध्ये दोन सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे, एक ट्रिपल, मग तीन चेनचा पिको, पुन्हा एक ट्रिपल, दोन डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक दोन सिंगल क्रोशे. तर असं पूर्ण राऊंड करून घ्या. तुम्हाला मध्ये हवे असतील तर डेकोरेशनसाठी इथे मोती लावू शकता, छान असे गोल खण आहेतच. झाल्यावर प्रत्येक वेळेस हाताने जसं त्याला आकार द्यावा लागतो, आपण नेहमीच सांगितलेलं आहे, मी तुम्हाला टोक ओढून असा छान आकार द्या. मोती तुम्हाला हिरव्या पानाच्या टोकावर लावायचे असतील तर तिथेही लावू शकता. असं छान डेकोरेट करून आपला समय रांगोळी पूर्ण करा. हे माझं पूर्ण झालंय बघा, आणि किती सुंदर दिसतंय बघा आपलं समयची रांगोळी मोती लावून केलेली. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे, हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.